संजय राउत द्वारा आयोजित पत्र परिषद में उन्होंने मातोश्री पर शंकराचार्य के आगमन का उल्लेख किया था, जिस पर प्रतिक्रिया देते हुए शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत ने धार्मिक चीज को सियासत से जोड़ने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि हिंदू धर्मगुरु के आगमन का सियासी उपयोग करना योग्य नहीं है। अगर उद्धव ठाकरे पर अन्याय हुआ है तो जिस मुस्लिम समुदाय ने उन्हें विजयी बनाया उन मुस्लिम धर्मगुरु को भी वह आमंत्रित कर। हिंदू धर्माचे शंकराचार्य आपल्या घरी येऊन जाणं, आपल्या बंगल्यावर येऊन जाणं ही कोणासाठी आनंदाची गोष्ट असते, आशीर्वादाची गोष्ट असते। आज सकाळीच मी संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली, त्यात ते असं उल्लेख करत आहेत की शंकराचार्य मातोश्रीवर येऊन गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेजी यांना आशीर्वाद दिला की तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तुमचा विजय झाला पाहिजे, हिंदू धर्मावर झालेला हा हल्ला होता वगैरे। परंतु शंकराचार्यांनी जो काही तुमच्या बंगल्यावर येऊन आशीर्वाद दिला याचं राजकीय भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही। मागील लोकसभा इलेक्शनमध्ये ज्या मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरून मतदान केलं त्यांच्या धर्मगुरूंना सुद्धा आता तुम्ही तुमच्या बंगल्यावर बोलवा आणि आशीर्वाद घ्या आणि सांगायला सांगा त्यांना की उद्धव ठाकरेजी यांच्यावरती एक प्रकारे अन्याय झालेला होता, तेव्हा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना मतदान करा। तर असं हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना स्वतःच्या घरी बोलवून त्यांच्या तोंडून वदवून घेणं हे योग्य नाही, अशा याने मतदान होत नसतं। त्याकरिता जनतेमध्ये तळागाळामध्ये जाऊन जनतेची सेवा करावी लागते, प्रत्येकाला भेटावं लागतं, तेव्हाच जनता जनार्दन हाच खरा परमेश्वर असतो आणि तो मतदान करत असतो। तेव्हा या धर्मगुरूंना आपल्या घरी बोलावून त्याचा राजकीय फायदा मिळण्यासाठी प्रयत्न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, एवढंच मी सांगेन।